किल्ले शिवनेरी शिवजयंतीच्या निमित्तानं जुन्नर पंचायत समिती या ठिकाणी भव्य रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. ह्या रांगोळी स्पर्धेला स्पर्धकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अतिशय उत्तमोत्तम रांगोळ्या ह्या रांगोळी स्पर्धेत पाहायला मिळाल्या. आमदार साहेब, पंचायत समितीच्या माध्यमातून आज अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. बक्षीस वितरण करून तुम्ही रांगोळी स्पर्धा पाहायला आलात. खरं तर अतिशय सुंदर सुंदर रांगोळ्या सगळ्यांनी काढल्यात, तुम्ही त्या पाहिल्यात, काय सांगाल त्याबद्दल? गेले अनेक वर्षापासून शिवजयंती महोत्सव जिल्हा परिषद पुणे आणि पंचायत समिती जुन्नर यांच्या वतीने जिल्हा शिवजयंतीचा सप्ताह साजरा करतो. ही संकल्पना मूळतः वल्लभ शेठ बेंके साहेबांची होती. त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्या तालुक्यातल्या मुलांना सहभागी करून विविध स्पर्धेचं जर आयोजन केलं तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची महती कळेल. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण नेमकी कुठं आयुष्यामध्ये स्टँड करतो, आपण आपल्या शाळामध्ये स्पर्धा करण्यापेक्षा आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये जर स्पर्धा केली तर आपला क्रमांक किती नंबर आहे ते पण आपल्याला कळेल, करमणूक पण होईल, एक चांगल्या प्रकारचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, त्यांचा आत्मविश्वास निर्माण करणे हे पण होईल आणि छत्रपतींबद्दल त्यांना अत्यंत चांगली माहिती होईल. आणि अशाच अनुषंगिक शारीरिक बौद्धिक आणि सर्व करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ज्याला म्हणतात की सर्वांगाने एखादा विद्यार्थी घडण्यासाठी छत्रपतीच्या विचारांनी घडला गेला पाहिजे अशा प्रकारच्या स्पर्धा घेतात. म्हणून आज आपण जिथं ज्या दालनात आलो तिथं अत्यंत सुंदर रांगोळ्या स्पर्धेचं आयोजन पंचायत समितीने केलेलं आहे. आपण जर पाहिलं तर चेहऱ्यावरच्या हावभावापासून त्याच्या शेडपासून डोळ्याला काय नेमकी सांगायचं ते रांगोळीच्या चित्रामध्ये असं एक बारीक गोष्टी आपल्याला ते पाहायला मिळतात. अत्यंत सुबक आणि चांगली कला आपल्या तालुक्यातल्या मुलांनी शिक्षकांनी जी अवगत केलेली आहे त्याचं प्रदर्शन आपल्याला इथं पाहायला मिळतं. निश्चितच त्यांना तर मी शुभेच्छा देईलच, पण आमचे सभापती विशालजी तांबे, पंचायत समितीचे सर्व सदस्य, जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, आमचे BDO शरदचंद्र माळी आणि त्यांचं प्रत्येक विभागाचे प्रमुख, इतर अधिकारी कर्मचारी यांनीही अत्यंत मेहनत घेतली आणि त्यांना यावेळेस आम्ही फ्री हँड दिला होता की जेणेकरून कुठल्याच बाबतीत पॉलिटिकल इंटरफेरन्स न होता चांगल्या पद्धतीने शिस्तबद्ध स्पर्धा कशा होईल अशा प्रकारचं त्यांना आपण दिलं होतं. आणि निश्चितच त्यांचा आनंद यावेळेस जरा मला द्विगुणित झाल्यासारखा वाटला, कारण रोज त्यांच्या वेशभूषा असतील, त्यांचे पेहरावे असतील, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज आनंद, कुठल्याच प्रकारचा दबाव त्यांच्यावर नव्हता आणि चांगले मोकळे मनाने शिवजयंती उत्सव साजरा करताना मला ती पाहायला मिळाली. त्यामुळे मी त्या सर्वांचंच मनपूर्वक आभार मानतो. जय शिवराय. आमदार साहेब म्हणाले तसं, खरं तर सगळेजण ही चर्चा करतात की रोज एक वेगळा पेहराव, एक वेगळं चैतन्य विशेषतः तुमच्याही चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. कशा पद्धतीने सगळं नियोजन केलं होतं सगळ्या स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये? आपण शिवजयंतीच्या निमित्त जुन्नर तालुक्यामध्ये सप्ताह आयोजित करत असतो. माननीय आमदार अतुलशेठ बेंके साहेब यांनी यापूर्वी 2 वेळा पूर्ण तयारीच्या साठी शिवजयंतीच्या निमित्ताने घेतली होती आणि बारीक सारीक सूचना शिवजयंती झाली त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या होत्या, त्या त्रुटी या शिवजयंतीमध्ये राहू नये अशा स्पष्ट सूचना केल्या होत्या. आणि जे काही आर्थिक मदत तुम्हाला पाहिजे असेल ते उपलब्ध आम्ही पंचायत समितीमध्ये सभापतींच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक स्पर्धेला एक जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत 2 पंचायत सदस्य अशा पद्धतीचे त्यांना उद्घाटनाच्या कार्यक्रमाला नियुक्त करून परीक्षक आणि बाकी सर्व योजना आखून दिली आणि सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करत आणि संधी उपलब्ध करून दिल्यामुळे यशस्वी करू शकतो.